एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळेला आमदार झालेल्या आणि राज्याचं कृषी राज्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांचं गट तट विरहित समाजकार्य नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे असं प्रतिपादन अभिषेक बोंद्रे यांनी केलं स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विविध मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्याप्रसंगी बोलत होते कोल्हापूरचे सुपुत्र श्रीपतरावजी बोंद्रे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानून समाजकार्याला सुरुवात केली स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते कृषी राज्यमंत्रीपदापर्यंत श्रीपतराव बोंद्रे यांचा प्रवास राजकीय हो, सामाजिक जीवनात नवा इतिहास घडवणारा ठरला स्वर्गीय बोंद्रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्सचे अध्यक्ष अभिषेक बोंद्रे यांनी केएमटी कार्यशाळेमधील श्रीपतराव बोंद्रेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर अंबाई टँक इथल्या हॅप्पी होममध्ये श्रीपतराव बोंद्रेंच्या प्रतिमेला विविध मान्यवरांनी अभिवादन केलं पालकमंत्री सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर श्रीमती रमादेवी बोंद्रे पंडितराव बोंद्रे डॉक्टर सुहास बोंद्रे डॉक्टर उद्धव पाटील विजयसिंह मोरे तुकाराम बापू पाटील सदाभाऊ शिर्के शिवाजीराव कदम माजी नगरसेवक शारंगधर देशमुख प्रताप जाधव राहुल माने शिरीष कणेरकर यांच्यासह मान्यवरांनी श्रीपतराव बोंद्रेंना आदरांजली वाहिली शेतकरी केंद्रबिंदू मानून गटतट विरहित कार्य करणारे शिपतराव बोंद्रे हे खरे लोकनेते होते अशा शब्दात अभिषेक बोंद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम होणार असल्याचंही बोंद्रे यांनी सांगितलं विविध ज्येष्ठ मान्यवरांनी श्रीपतराव बोंद्रेंच्या स्मृतींना उजाळा दिला आज रक्तदान शिबिरही घेण्यात आलं या शिबिरात सुमारे ऐंशी बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं स्वर्गीय बोंद्रे यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर विविध मान्यवरांनी रीग लावली होती